सध्या देशभरासह राज्यामध्ये गणेशोत्सवाचं वातावरण आहे. मुंबईचा गणेशोत्सव हा सर्वत्र प्रसिद्ध आहे. आकर्षक मूर्ती, डोळ्यांचं पारणं फेडणारे देखावे यासारख्या गोष्टी प्रत्येक मंडळ साकारत असतात. दादरच्या नायगाव स्प्रिंग मिल कंपाऊंड मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधील बाप्पाचं दर्शन आता आपण घेणार आहोत. या मंडळानं पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करून एक काल्पनिक महाल साकारलाय. या महालामध्ये गणपती बाप्पाची रूपही दाखवण्यात आलेली आहे. आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी सिद्धेश ताकवलेना. सध्या देशभरासह राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. सगळीकडे आनंदाचं चैतन्याचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यापासून ते आत्ता 5 दिवसांचे गणपती बाप्पांचं सुद्धा विसर्जन झालेलं आहे आणि सगळीकडे चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मी सुद्धा आत्ता अशाच एका गणेशोत्सव मंडळामध्ये आणि त्याच मंडळातनं त्या बाप्पाचं दर्शन तुमच्यापर्यंत घर बसल्या मी आत्ता घडवणार आहे. मी आत्ता आहे नायगावचा राजा या गणेशोत्सव मंडळामध्ये. तिथल्या मंडळानं देखावा कसा साकारलाय हे पण आत्ता आपण बघतोय. माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर हा एक असा काल्पनिक महल त्यांनी या मंडळानं साकारलेला आहे. तिथल्या मंडळातील आपण लोकांशी सुद्धा कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद साधणार आहोत. हा महल बघितल्यानंतर आपल्याला एक कळेल की कशा पद्धतीनं बारकाईनं सगळ्या गोष्टी या मंडळानं या देखाव्यामध्ये साकारलेल्या आहेत. परत आपल्याला गणपती बाप्पांचं सुद्धा दर्शन घ्यायचं. या मूर्तीचं सुद्धा दर्शन मी तुम्हाला आत्ता घर बसल्या घडवणार आहे. पण आधी हा देखावा जर आपण बघितलं तर पर्यावरणपूरक अशा वस्तूंचा वापर करून हा देखावा साकारण्याचा प्रयत्न या मंडळानं केलेला आहे. इथे माझ्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊयात की नक्की हे हा देखावा साकारायला त्यांना किती दिवस लागले आणि नेमका हा देखावा नेमका आहे तरी काय, हा महल नेमका कुठला आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. हा उत्साह सगळं काही सांगून जातोय. माझ्यासोबत याच मंडळातले सगळे कार्यकर्ते आहेत. मला सांगा या मंडळाचं नेमकं कितवं वर्ष आहे? आणि आमचं 67वं वर्ष आहे. गेले 66 वर्ष हा का मुळात गणपती स्थापन केला तो गिरणी कामगारांनी आणि गिरणी कामगारांनी आपली धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि आपली जी उत्सव परंपरा आहे ती आपण कायम ठेवलेली आहे. आणि हे नेमकं काय साकारलंय काय तुम्ही? हे काल्पनिक मंदिर आहे, पूर्ण इको फ्रेंडली आहे. चारही गोष्टी म्हणजे सगळ्या नियम व अटी सगळ्याला बघून इको फ्रेंडली मंडप बनवलेलं आहे. आजी पण आलेत. आजी तुम्ही पण येता का मंडळामध्ये? येते पण आपण एवढं जास्त नाही. मला सारखं वाटलं आम्हाला नाचायला स्पर्धा फुगड्या हे काहीच मिळत नाही. आता नाही मिळत आहे. आता नाही मिळत आहे. म्हणतात उद्या आहे. आमची स्पर्धा होती त्या टायमाला. त्या टायमाला आम्ही स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेत होतो. अच्छा. मग आता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे. स्पर्धा पाय गेलेले. पण असं काय नाही आजी. अहो वय नसतं आता पाय गेले म्हणून काय झालं? अजून धडधडकट आहात तुम्ही. काय व्हायचं की या ठिकाणी साध्या प्रमाणात सांस्कृतिक जपत आपण गणेशोत्सव साजरा करायचो त्यामुळे भरपूर कार्यक्रम होते. सहभागी लोक प्रत्येक इथला एक एक तरुण हा आपलं काम सांभाळून मंडळासाठी हा वेळ देतोय आणि हेच आजच्या काळासाठी खूप गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तांसह सिद्धेश ताकवले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.